महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांच्या तारखांमध्ये बदल होतोय. आता 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. राज्यात 12वीच्या परीक्षा होत आहेत त्यामुळे तारीख बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये पोटनिवडणूक होणार होती मात्र आता या पोटनिवडणुकीच्या तारखेत बदल करण्यात आलेला आहे. 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळे पोटनिवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे. 26 फेब्रुवारीला आता मतदान होईल कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. राम, 12वीच्या परीक्षा आहेत आणि परीक्षेमुळे आता ही पोटनिवडणूक पुढे ढकलल्याचं कळतंय. बिल्कुल, 12वीच्या परीक्षा आणि त्याचबरोबर 10वीच्या सुद्धा परीक्षा आहेत आणि हे वेळापत्रक जे आहे ते तपासल्यानंतर या तारखा बदलण्यात आलेल्या आहेत आणि या बदललेल्या तारखा ज्या आहेत ते आता मतदान जे आहे ते 26 फेब्रुवारीला होईल आणि त्याचबरोबर निकाल जो आहे तो साधारण 2 मार्चला येणार आहे. आणि 12वीच्या परीक्षा होत्या तर त्याच वेळेस सर्व शाळेमध्ये तयारी करण्यात आली होती त्यामुळे तिथे मतदान करणं हे मतदानाची प्रक्रिया राबवणं शक्य नव्हतं म्हणून पुन्हा विनंती करण्यात आली होती आणि त्यानुसार हा हे वेळापत्रक जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे. ठीक, धन्यवाद राम संपूर्ण माहितीसाठी. तर आता कसबा आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमधली पोटनिवडणूक 26 फेब्रुवारीला होती आणि 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे